महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची 1 नोव्हेंबर रोजी महत्वाची बैठक होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर ही बैठक होणार आहे. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर 5 मतदारसंघात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते या बैठकीला उपस्थित असतील. शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. रश्मी, महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होते, कोणकोणते विषय असतील, काय सांगशील या सगळ्याबद्दल? ज्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातल्या 5 जागांवर निवडणूक जी आहे ती होणार आहे. या जागा कोण लढणार आहे, कोणाकडे ह्या जागा जाणार आहेत आणि भारत जोडो यात्रेच्या आधी ही बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये जे आहे महत्वाने ही चर्चा होणार आहे की राज्यात येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या पार्श्वभूमीवर ही महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. अगदी धन्यवाद रश्मी आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.